नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण परस्वर्णावरील प्रश्न कसे विचारले जातात आयोगाने आतापर्यंत किती प्रश्न विचारलेले आहेत तर परस्वर्ण कोणते असतात ते सांगतो सर्वात प्रथम क ख ग घ न। पहिला न त्यानंतर य म्हणतो आपण याला न, न। मोठ न त्यानंतर न छोटं न आणि म हे काय आहेत एकूण परस्वर्ण आहेत परस्वर्ण एकूण पाच आहेत याचा उपयोग नाकातून केला जातो आणि ओझरता उपयोग असतो मित्रांनो आता नेमका प्रश्न कसे विचारले जातात ते पाहू आपण नंदिनी नंदिनी गटामधला कोणता येऊ हो? त आता बघा द च्या गटामधला आपल्याला शोधायचं त थ द ध आणि न न म्हणजे न नळाचा हा अनुनासिक आहे आणि नंदिनी हे याचं करेक्ट उत्तर असेल अ नंबरचं त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा कांगारू क ख ग न म्हणजे कांगारू हे योग्य उत्तर काय असेल ड नंबर इज करेक्ट आन्सर त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी शब्दाचे कोणते रूप लेखन विषयक नियमानुसार आहे तर लेखन नियमानुसार संशय हा शब्द एकदम करेक्ट आहे चला त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन घंटा या शब्दाचे पर्यायी रूप ओळखा घंटा ट ड ढ न आता ह्याचा गट बघायचा मित्रांनो पुढल्या पुढल्या अक्षराचा गट बघायचं ट ठ ड न न कोणतं येतं मोठं न येतं आणि घंटा हा शब्द हे अ नंबर सारखा लिहिला जातो चला त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा गंगा क ख ग घ आणि न म्हणजे पहिला क चा गट आहे गंगा हे याचं योग्य उत्तर असेल अ नंबर चला त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा शंख हा शब्द योग्य प्रकारे व्यक्त करणारा पर्याय कोणता शंख क ख ग शंख आता न कोणतं येईल हा ड ड सारखा न येईल योग्य उत्तर काय असेल मित्रांनो क नंबर इज करेक्ट आन्सर वेदांत त चा गट बघा वेदांत कशा पद्धतीने लिहिलं जाईल मग आता बघा मित्रांनो इथे किती बारीक बारीक बघायला पाहिजे इथं अनुस्वार आहे इथं <coughs> न ला जोडला आहे न ला त जोडलेला आहे योग्य उत्तर काय येऊ शकतं तर वेदांत हे करेक्ट उत्तर असेल मित्रांनो ड नंबरचं करेक्ट उत्तर असेल सगळे बाकी चुकीचे लिहिलेले आहेत हा प्रश्न लक्षात ठेवा पुढील समूहात न बसणारा शब्द शोधा चंपक चंपक छंद छंद द दुच अंबुच, अंबुच ब भ, भ ब न आणि धून धून तर योग्य उत्तर असेल ड ड हे याचं करेक्ट उत्तर आहे बाकी सगळ्यामध्ये अनुनासिक वापरलेलं आहे चला नेक्स्ट क्वेश्चन बघा संरक्षण हा शब्द अनुस्वाराच्या कोणत्या नियमानुसार लिहिला जातो पष्ट उच्चारित अनुनाशिकाबद्दल शा शीर्ष बंधू घ्यावा यर वर्णापूर्वी येणाऱ्या अनुस्वाराबद्दल केवळ शीर्ष बंधू घ्यावा आदरार्थी बहुवचनी रूपावरून अनुस्वार घ्यावा योग्य उत्तर काय असेल तर याचं योग्य उत्तर आहे ब य र हो या या वर्णापैकी येणाऱ्या अनुस्वाराबद्दल केवळ शीर्षबंधू घ्यावा चला त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा पुढील गटातील परस्वर्ण शब्दाचा गट ओळखा आता पुढील गटातील आपल्याला परस्वरण असणारा गट ओळखायचा चंपक घंटा संत हे अनुस्वर असणारे थट्टा पक्का खड्डा हे म्हणजे द्विरिक्त झालेले पंडित चंचल आणि गंगा हे याचं योग्य उत्तर असेल क नंबर इज करेक्ट आन्सर असेल मित्रांनो त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा स्पष्ट उच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू घ्यावा या शब्द शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे पुढीलपैकी कोणते उदाहरण बरोबर आहे संयम सिंह चिंच लोकांना योग्य उत्तर काय असेल तर, तर चिंच हे याचं योग्य उत्तर आहे चला त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा सिंह या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार ज्या शब्दातील अनुस्वारासमान होतो त्या शब्दाचा पर्याय लिहा पतंग वंदन श्रीखंड संशय योग्य उत्तर काय असेल तर संशय हे याचं योग्य उत्तर आहे या प्रश्नावर खूप भर दिलेला आहे आता विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना टेट एक्झामचे अजूनपर्यंत क्लास व मार्गदर्शन लावलेले नसेल आणि त्यांना लावायचे त्यांनी या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मार्गदर्शन सहित नोट्स आणि इतर सर्व म्हणजे ई पेपर असेल नोट्स असेल ऑनलाईन क्लास सर्व विषयाचे मिळणार आहे व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका असे युनिक प्रश्न तुम्हाला सतत पाहिजे असेल तर आपल्या ग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो